होते ते मी बघू शकता, देवपूजा झालेली आहे. तर मला कमेंट होती की तुम्ही उतरंडीमध्ये काय भरून ठेवता ते दाखवा. तर आज मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे एकच उतरंडा आहे. तर ह्या उतरंडीमध्ये मी तांदूळ, जे आपण घरामध्ये तांदूळ वापरतो, तर ते तांदूळ भरून ठेवते. हे बघा अशा पद्धतीनं. तर आपल्या शेतामध्ये जे पिकत ते जरी धान्य भरून ठेवलं तर चालत. हे बघा अशा पद्धतीने भरून ठेवायचं आणि हे आता तिथं ठेवणार आहे. तर मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्यातले तांदूळ बदललं, जसं आपण अन्नपूर्णा देवीचे तांदूळ बदलतो ना, तसंच ह्यामधले तांदूळ बदललं तरी चालत. ते बघा या ठिकाणी मी ठेवलेला आहे उजव्या साईडला, म्हणजे आपण देवपूजा करताना उजव्या साईडला मी ठेवते आणि अशा पद्धतीने देवाची मांडणी केलेली आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये. तर इथं आहे समर्थ जे बाप्पा बघतोय. आताच मी देवपूजा केलेली आहे आणि हे बघा, तर शेतात कामाला घडी आहेत तर त्यांच्या तिकडे गेला होता कोळपत, चालय आंघोळ पण केला नाही, किती काळा पडले रे बाळा तू. बघा उंदीर इथं का लिंबू सरबत पिते, अजून जाते उन्हामध्ये. तर चला मी आता ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि आज मी काय बनवणार आहे, तर हे दोडका बनवणार आहे. बघा किती मोठा लंका दोडका आहे, बसत ना कॅमेऱ्यामध्ये. ह्या दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे. दादापणे शिरा काढूया. तर इकडे गावाकडे रावण पण म्हणतात, हे नवीन लग्न झालेलं मी ऐकलं होतं. रावणाची भाजी केली म्हणजे मला कळलंच म्हणतो बाय. परत मग दादा म्हणजे ते 10 शिरा असते म्हणून दोडक्याला रावण म्हणतात. आपल्याला किती लांब आहे की तुटला तरी कसा नसेल. मांडव करू मांडवावर चढवलेला असणार आहे ना, तो तेवढा लांब जाय. पाणी घेतलंय, त्यात मी मीठ टाकते. म्हणजे मिठाच्या पाण्यात जी डोळक्यात पाणी शिरल ना, ती त्यामध्ये चव जाईल मिठाच्या पाण्याची, म्हणजे आपला बेचव लागणार नाही डोळका. तर अशा पद्धतीचं चार करून टाकते. मोठा आहे म्हणून एकच घेतला. तशी बी आपण रस्सा भाजी बनवणार आहे. पहिला अशी मी रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर, पण तरी आता आणखीन दाखवते. आता थोडीशी वेगळी करते मी आज. अशी एक एक इंचाचे तुकडे करायचे आणि असं सेम वांग्यासारखं चिरायचं. तर एक टोमॅटो घेते बारीक चिरून, कांदा जास्त नाही छोटाच घेतले. दोडक्याची भाजी करूया. तर नॉनस्टिकच्या कढईत करते मी. हे टाकलेलं आहे आपण तेल. तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी, जिरे मोहरी छान तळलेली, कांदा लसूण आणि टोमॅटो. छान खोबरं तळून घेऊया. ह्यामध्ये टाकूया ती हिरवे मिरचीचा ठेचा. ही आपण डाळ घेतलेली आहे, ती आपली
शिजलेली हरभऱ्याची डाळ, हळद चा पीठ आणि गरम पाणी। तर हे बघा जाड भरड भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट, आता लगेच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। मस्त असा आपण दोडका शिजवून घेऊया। तर हे बघा आपले मस्त अशी शिजले दोडक्याची भाजी तुम्हाला दाखवते। हे बघा हरभऱ्याची डाळ टाकून मस्त अशी, तुम्ही करून बघा घरात, नक्की सगळ्यांना खूप आवडेल। हिरव्या मिरचीची पण खूप चवदार छान चविष्ट होते। हे दिते नाश्त्याला। हे बघ चाचाचा शनिवार आहे, चाचा बघर ते काहीच नको म्हणलेत, तू आणि ती काका खावा दबडे काका वरधर वर जातोय ना सडता। हे बघा समत नाश्ता घेऊन चाललाय, कधी दिल पाटू नग म्हणले शनिवाराला, काय नग म्हणले की बघर तू का पोर घेऊन चालले नाश्ता करायला। जेवायला बसायच्या 5 मिनिट अगोदर पिठलं खाऊ वाटलं म्हणून इथं तव्यामध्ये हिरव्या मिरचीचं पिठलं केलेलं आहे, मस्त असं खमंग। तर तव्यातलं पिठलं खूप छान चवीला लागतं, तर हे हिरव्या मिरचीचा ठेसा मी ह्यामध्ये घातलेला आहे, चवदार बन। आता वाजले दुपारचे 2:30, सगळं काम घरातलं झालेलं आहे, समर्थ पण झोपलाय। तर आता विचार करते माझं हे कपाट आवरायचं, तर तो तुम्हाला दाखवते। गेल्या 1-1.5 महिन्यापासून कपाट अजिबात आवरलेलं नाही। हे बघा खालून वरपर्यंत सगळा उखंडा झालाय, तर ह्याला आता आम्ही आवरणार आहे बघा। तर हे बघा खालून माझं कपाट कसं झालेलं आहे, काढायचं तसंच बुचके गोळा करून ठेवायचं। सगळ्यात अगोदर मी कपाटातले आता सगळं खाली काढून घेणार आहे, एक एक कप्पा मी काढून घेते। तर हे माझ्या सगळ्या वरच्या साईडल्या काठपदरच्या साड्या आणि थोडंसं इतर लग्नाचा अल्बम हे असं ठेवलेलं आहे, बांगड्या। तर जशा काढल्या तशात 1-1.5 महिन्यापासून मी कपाट आवरलंच नव्हतं। आजकाल तर माझी थोडीशी तब्येत खराब होती, त्यामुळं तर अजिबातच नाही। आणि दुसरे इतके कामं असतात की ह्याला आज करू उद्या करू, आणि मी आहे शेतातलं घर आहे, शेतातली कामं असतात, कसं म्हणजे असं शेतीतल्या बायकांना कसं फक्त घर स्वयंपाक आणि घरातली साफसफाई एवढंच असतं, पण तसं नाही। मला घरातलं शेतातलं परसमतची शाळा सोडणं आणणं सगळं। तर इथं जी मी ही लग्नाची पत्रिका दाखवली ना, तर ही माझ्या भावाच्या लग्नाची पत्रिका आहे, आणि हे आहे भावाच्या लग्नातली माझी साडी। तर माझ्याकडे फक्त 2 साड्या आणि ही आहेत भगवद्गीता, मी पंढरपूरला गेल्यानंतर आणलेली, कुणाला तरी गिफ्ट द्यायची म्हणून मी हे भगवद्गीता आणलेली आहे। तर माझ्याकडे फक्त 2 साड्या म्हणजे भारी आहेत पूर्ण याच्यामध्ये। आणि या ठिकाणी आता मी जे काही साड्या ठेवलेल्या नव्हत्या म्हणजे खुल्ल्याच होत्या, ते साड्या आता व्यवस्थित ठेवते। तर प्रत्येक ह्याला जी अशी बॅग भेटते साडीला, तर त्या बॅगमध्येच ठेवते मी। तर जास्त काही नाही, मोजक्या 9-10 साड्या आहेत माझ्याकडे काठपदरच्या, जे लग्नापासूनच्याच आहेत ह्या गेल्या 6 वर्षामधल्या। त्याला जास्त कधी असं वापरणं होत नाही, कधीतरी 6 महिन्यातून 1-2 वेळा काही खास कार्यक्रम असेल तरच। तर त्यामुळं ते अगोदर मी व्यवस्थित सगळं लावून घेते। तर ही माझी लग्नातली वरातीची साडी, आणि ही आहे माझ्या भावाच्या लग्नातली, जी आम्हाला जावायला जी शेवती केली जाते ना त्यामध्ये घेतलेली आहे। तर असं पूर्ण रेशीम साडी आहे ही, खूप छान आहे। आम्ही दोघी बहिणीने सेम टू सेम घेतलेली होती साडी, म्हणजे अंगावरती घातल्यानंतर खूप छान रेशीम असल्यामुळे एकदम चिटकून चोपून बसते। आणि ही आहे माझ्या लग्नामधली, तर माझी सगळ्यात 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 जास्त आवडती साडी आहे, जी मी
लग्नाच्या अगोदर जे आम्ही साड्या काढायला आलतो तेव्हा आलेलं, आम्ही दोघांनी जोडीनं लग्नाच्या साड्या काढलेल्या होत्या. तर ही माझी लग्नातली ब्रॉकेट साडी आहे. तर 16 माझं लग्न झालेलं आहे, तर त्यावेळेस ही आम्हाला 18,000 भेटली होती डिस्काउंट देऊन. तर खूप भारी साडी आहे, असं दिसायला तेवढी विशेष नाही दिसत. बघा तुम्ही पण तिचा कपडा, त्यावरती पूर्ण स्प्रिंग वर्क आहे सिल्वर कलरचं, डायमंड वगैरे, खूप छान, खूप म्हणजे मला लई आवडते. आणि हे एकटीला तर मला घालायला अजिबात तेव्हा पण येत नव्हती, आणि पुन्हा पण मी कधी एवढा लई प्रयत्न केला नाही. एकदा दोनदाच घातलेली, तर तिला घालायला कमीत कमी 1-2 तर सोबत लागतात बायका, आणि पिना पण खूप मोठ्या मोठ्या लावाव्या लागतात, खूप जड आहे. तर अशी आहे माझ्या लग्नातली साडी, सहज कपाटावरते म्हणून तुम्हाला दाखवले. मरून कलरची मी घेतलेली होती. आणि ती परत मी वेट गेन झाल्यानंतर त्यावर 2 ब्लाऊज, म्हणजे अदोगरचा एक आणि परतचा एक शिवलेला आहे. तर अदोगर मी सगळ्यात खाली ती बॉक्स तसा साडीचा ठेवून देते, आणि मग परत इतर साड्या. तर ही आहे लग्नामधली. तर त्यानंतरची ही माझी सगळ्यात जास्त महागडी साडी आहे भावाच्या लग्नामधली. तर हे 10,000 आहे, जी माहेरकडून केली जाते. हिचा कपडा खूप छान आहे. आणि ही माझी दीदी आणि आंटी ह्या दोघीच्या पसंतीवर आम्ही तिघींनी मिळून सगळ्या साड्या सेम टू सेम नवरीच्या साड्या काढल्या होत्या, तेव्हा आम्ही आमच्या पसंतीवर घेतल्या होत्या. म्हणजे नवरदेवाच्या 2 बहिणी कलवरी सेम दिसावे म्हणून आम्ही दोघीने सेम खरेदी केलेल्या. म्हणजे सगळं सेम, लेकरांचे कपडे सेम, आमच्या दोघीचे सेम, आणि जावायाचे पण दोघांच्या शेरवाण्या सेम अशी खरेदी केलेली. तिथं ही सगळ्या काठपदर आहेत बघा, मी जी साड्या काढलेल्या आहेत. तर हे व्यवस्थित अदोगर एका साईडला ठेवून देते. काठपदर साड्याचा जास्त पसारा पडत नाही माझा, पण जे आपल्या डेली यूजच्या साड्या आहेत ना, तेच खूप तंग करतात, म्हणजे व्यवस्थित राहतच नाहीत. काठपदर साड्या मी व्यवस्थित वरती ठेवली. तर ही माझ्या जी डेली यूजच्या साध्या साड्या आहेत ना, तर ती सगळ्या साड्या बघा कसे बुचके झालेले आहेत. तर ते अदोगर मी सगळं खाली कपाटाच्या काढून घेते. तर हे साड्या तुम्ही ब्लॉगमध्ये सारख्या पाहिलेल्या आहेत, 15 दिवसातून 8 दिवसातून महिन्यातून फिरून फिरून ते साड्या माझ्या अंगावरती येतातच. तर ह्या साड्या आहेत त्या डेली यूजच्या वॉशेबल, जे की आपण दररोज घालून धुवून ठेवू शकतो अशा. तर यामध्ये काही साड्याला पिकोआ एक साईड करायचा राहिलेला आहे, म्हणजे एक साईड लेस आहे आतल्या पदराला. तर ते मी पिकोच्या अलग काढते आणि पिको फॉल केलेल्या अलग ठेवते, कारण जमतच नाही जायला आणि मी ती तशाच घालते. ह्यातच माझं खूप हे होतं. तर इथं मी आता व्यवस्थित साड्याची घड्या केलेल्या आहेत. तर पिकोच्या एका साईडला आणि पिको केलेल्या एका साईडला अशा पद्धतीनं आता मी व्यवस्थित ठेवते. आणि पहिले मी काय करायचे, साड्यामध्येच ब्लाऊज ठेवायचे, पण आता साड्यामध्ये ब्लाऊज नाही ठेवत. तर ब्लाऊज एका साईडला खालच्या कप्प्यामध्ये पूर्ण ब्लाऊज आणि मी परकर ठेवते, वरच्या कप्प्यामध्ये पूर्ण काठपदरच्या भारी जे साड्या आहेत माझ्या ते ठेवते, आणि साईडला मग काय जे अल्बम किंवा इतर काय फायली आहेत ते ठेवते. 2 नंबरच्या कप्प्यामध्ये पूर्ण मी वॉशेबल साड्या ठेवते, म्हणजे कुठं असं बाहेर दवाखाना काही चाललं तर पटकन घेता यावं. आता काढलेला आहे मी बांगड्याचा खळगा. तर हे बघा, फक्त लग्नानंतरच्या ह्या बांगड्या आहेत. तर माहेरी माझं एक मोठं बॉक्स भरून आहे, आणि मी परत इतकी जाड झाली की ती बांगड्या मला अजिबात येत नाही, त्यामुळे मी ती माहेरच्या बांगड्या आई म्हणते. कधी गेलं ना ते घेऊन जा, किंवा मी येत असली की तुझ्या बांगड्या घेऊन येऊ का. तिथं उगाचच मोठा बॉक्स भरून पडला आहे दोघीच्या पण. तर मी म्हणते मग नको, मला येतच नाही तर आणून काय करू. तर हे लग्नानंतरच्या जी मला जाड झाल्यानंतर बांगड्या येतात ते आहेत. आणि ह्यामध्ये तुम्हाला पलीकडल्या साईडला जे बांगड्या दिसतात ना, ते माझ्या लग्नातल्या म्हणजे ती साडीवरल्या मॅचिंग बांगड्या आहेत. तर त्या आहेत ते पलीकडल्या साईडच्या छोट्या दिसतात ते. तर कधीतरी मी वेट लॉस केल्यानंतर मला येईल ह्या हिशोबानं मी ठेवलेला आहे, आणि जपून ठेवायला मला खूप आवडतं. हे बघा माझ्या बांगड्या. तर हे फक्त म्हणजे अशा साडीवर घालायच्या बांगड्या आहेत, आणि जी डेली यूजच्या आहेत ती खाली मी बॉक्सातच ठेवले. दिवसभर व्हिडिओ शूट केले आणि तब्येत तर माझी खराब आहेच, म्हणून थोडा वेळच 10-15 झोपली.
म्हणजे पडलीच होती समर्थ, मला म्हणलं की ती चिमणीचं गाणं बघायचंय, मला मोबाईल दे. मोबाईल दिले कुठं काय करून ठेवला की पूर्ण चॅनलच गायब. इथं मी स्क्रीनशॉट लावीन, तुम्हाला समजेल की माझ्या चॅनलला काय झालं. गेल्या 1-1.5 तासापासून बघते, माझ्या 2-3 वर्षाची मेहनत आहे युट्यूबवर. भले सक्सेस भेटू अगर न भेटू, पण मला आवडतं म्हणून मी करते. माझ्यासोबतच असं का बरं होतंय? चॅनलचा ईमेल आयडी काढल्यापासून चॅनल मॉनिटाईज करेपर्यंत सगळं मी स्वतः केलंय. कुणाला कधी मदत पण घेतली नाही मी. रात्रात जागून माझे सगळे काम मी स्वतः केलेत. माझ्यासोबतच असं होतंय. गावाकडे एकतर नेट चालत नाही, नेट न चालल्यामुळेच त्यानं काहीतरी केलेलं आहे. त्याच्या पण त्याला तर काय समजणार, तो पण 4 वर्षाचाच आहे, 4-5 वर्षाचा. काहीतरी गोल सर्कल आलं, परत गेलो. आताच नाही, या चॅनलसाठी मी भरपूर वेळा रडले. माझ्यासोबतच असं होतंय. त्याला तर काय माहित, मी व्हिडिओ यासाठीच बनवते कि तुम्ही पोरांच्या हातात मोबाईल देत जाऊ नका. असं काय पण होते, मी त्याला माझा देत नाही. पण माझी तब्येत बरी नाही, म्हणजे पिशी सारखं करलेला. त्याला पण घरी करमत नाही, 2-3 दिवसापासून सुट्टी आहेत म्हणून मी त्याला बघायला मोबाईल दिला. तुम्हाला प्रश्न पडला असेल चॅनल तर हिचं हे झालं, तुम्ही व्हिडिओ कुठून अपलोड केला? तर माझा जो फॉरेन रिटर्न शेतकरी चॅनलचा दुसरा मोबाईल आहे आहोचा, त्यांच्यामध्ये मी माझ्या चॅनलचा ईमेल आयडी टाकला आणि चॅनल तिकडं चालू झालं म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करते. तर ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्ही पण लिहून ठेवा. तर ईमेल आयडी आणि पासवर्ड लिहून ठेवा, ठेवल्यामुळंच माझं चॅनल आज दुसऱ्या फोनमध्ये तरी कमीत कमी चालू झालेलं आहे, तेवढंच माझ्या मनाला समाधान भेट.